सध्या राज्यात कोरोनाचे संकट आहे आणि अशा परिस्थितीत राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने विविध संघटनांनी रक्तदान शिबिर घ्यावे असे आवाहन करण्यात आले होते. रक्ताची गरज ओळखून कोपरगाव शहरातील लायन्स, लायनेस, लिओ क्लब, प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 27 डिसेंबर रोजी शहरातील लायन्स पार्क येथील यमुनाबाई वाघ सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराची सुरुवात होण्यापूर्वी लायन्स पार्क येथील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, उपनगर अध्यक्ष स्वप्नील निकाडे, नगरसेवक मंदार पहाडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुधीर डागा, लायन राजेश ठोळे, तुलसीदास खुबानी, फुलचंद पांडे, राजेंद्र शिरोडे, ॲडव्होकेट मनोज कडू, अमित लोहाडे, कांतीलाल वक्ते, संजय उदावंत, किरण डागा, स्वीटी भुसारे, भावना गवांदे, भारती शिंदे, शोभना ठोळे तसेच तिन्ही क्लबचे सदस्य उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिरात प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि संजीवनी ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. अजूनही सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे देशामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे. कोरोनामुळे अधिकाधिक लोक आजारी पडत आहेत आणि त्याच्यामध्ये रक्ताचा तुटवडा पडतो ही फार वाईट गोष्ट आहे. याच्यापूर्वी अधिक असा प्रसंग आला नाही. मग हे लक्षात घेऊन कोपरगाव लायन्स क्लब आणि कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ यांनी आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. अतिशय रक्तदान हे अतिशय पुण्याचं काम आहे. अन्नदाना, विद्यादान, त्याचबरोबर रक्तदान, त्यालाही तेवढंच महत्त्व आहे. या लायन्स क्लब आणि व्यापारी महासंघाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये कोपरगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवलेला आहे. त्याबद्दल या दोन्ही संस्थांच्या वतीनं मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि यापुढे देखील कोपरगावातल्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी लायन्स क्लब ज्याप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम कोपरगावमध्ये आयोजित करत असतं, तशा प्रकारचे सामाजिक उपक्रम, विशेषतः रक्तदानाचे उपक्रम या कालावधीमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात राबवावे अशी सर्व युवकांना, सर्व संघटनांना मी या निमित्ताने विनंती करतो. धन्यवाद. आणि व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज कोपरगाव शहरामध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर कोपरगावचे जे लायन्स क्लब आहे यांचं काम निश्चितच फार मोठं आहे. नगर, नाशिक, पुणे या तिन्ही जिल्ह्यां मिळून टॉप 10 या कोपरगावच्या संस्थेचा नंबर लागतो. कोपरगावकरांच्या बाबतीत हे गौरवास्पद बाब आहे. व्यापारी महासंघ असेल, नुकत्याच झालेल्या कोरोना महामारीच्या काळामध्ये या संघटनांनी कोपरगाव शहरातील गोरगरीब वंचित घटकांना आपण समाजास कुठं तर काही देणं लागतो या भावनेने अतिशय उत्तमरित्या असं काम केलेलं आहे. देशाचे पंतप्रधान असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील यांनी केलेल्या आवाहनानुसार रक्ताचा तुटवडा जो राज्यात पडलेला आहे आणि जास्तीत जास्त संख्येने रक्तदान हे झालं पाहिजे या भावनेने आज या ठिकाणी लायन्स क्लबने आयोजित केलं आहे. मी निश्चितच त्यांच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देईल. मी आमच्या प्रथम महिला आमदार सौस्नेहलाताई कोल्हे व आमच्या प्रभागात जो आज कार्यक्रम आहे आमच्या सर्व प्रभागाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. क्लब तसेच व्यापारी महासंघ यांनी आज जो ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी घेतलेला आहे, कोरोना महामारीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्त तुटवडा झालेला आहे. आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे, आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येकाला आवाहन केलेले का ब्लड डोनेशन कॅम्प, रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करावे. त्या पद्धतीने आपल्या कोपरगाव लायन्स क्लबने सगळ्यात पहिले पुढाकार घेऊन जो रक्त ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल मी माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. तसेच कोपरगावातल्या भरपूर सामाजिक संघटनांनी ब्लड डोनेशन कॅम्प घ्यावा असे या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो. आज समाजामध्ये रक्ताचे तुटवडा निर्माण झालेला आहे. अनेक रुग्णांना रक्ताची तातडीने गरज आहे. शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय बंद असल्यामुळं आणि थंडीच्या दिवसात रक्तदान करणं चांगलं असतं. रक्तदान केल्यानंतर ते 15 दिवसात 3 आठवड्यात भरून निघतं. दर 3 महिन्यांनी रक्तदान केलं तरी काही फरक पडत नाही. आणि आज रक्ताची नितांत गरज असल्यामुळं लायन्स क्लबने नेहमी सामाजिक सेवाभावी कार्यात अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लबने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं, त्याबद्दल लायन्स क्लबला द्यावे तेवढे आभार.
लायन्स क्लबचे आभार।